राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणे शरद पवार पक्षाच्या वाटेवर चर्चा झाल्याची जयंत पाटलांनी दिली माहिती, मात्र पक्षप्रवेशाच्या चर्चेवर बोलायला नकार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाचे आक्षेप असल्याची चर्चा, महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। राज ठाकरेंना स्वतःसाठी लढायचं असतं का? ते दुसऱ्याची मतं फोडण्यासाठी लढत असतील? राज ठाकरेंच्या सोबळाच्या नाऱ्यावर जयंत पाटलांनी लगावला टोला। पुण्यातला पूर ओसरल्यानंतर आता राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यारोपांचा महापूर। फोडाफोडी सोडून लोकांकडे लक्ष द्या म्हणत सुप्रिया सुळेंची टीका, तर राजकारण करण्याची वेळ नसल्याचं चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्थापन केली समन्वय समिती। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह सतेज पाटील यांचा समावेश। राजकारणात यायचं नाही पण 288 उभे करायचे की पाडायचे हे मात्र ठरवणार, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। तर शरद पवारांना आरक्षणाची भूमिका का विचारत नाही म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंचा सवाल। सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट यंदाही बिकटच। वरळी स्पा हत्याकांड प्रकरणातील आरोपीला टॅटूच्या मदतीनं बेड्या, स्पा मालकासह 5 आरोपींना क्राईम ब्रँचकडून अटक। संभाजीनगरात सैराटची पुनरावृत्ती। आंतरजाती विवाह केल्यानं मुलीच्या वडील आणि भावनंच केली पतीची हत्या। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात दहशत माजवणारा वाघ जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चरणी भरभरून दान, आषाढी वारी सोहळ्यात 8,34,00,000 मिळालं उत्पन्न। जगातील सर्वात मोठा क्रीडा सोहळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काही वेळात, 100 वर्षांनी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन।